गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता जात आहोत लेण्याद्रीला, लेण्याद्रीला जाण्यासाठी थोडासा वेळच उशीरच झालेला होता, म्हणजे जवळजवळ 6:30 पोहोचलो आम्ही तिथे। पोहोचल्यामुळे आम्ही लेण्याद्रीच्या गणपतीच्या दर्शनाला नाही गेलो आणि मुक्काम ह्या हॉटेलमध्ये केला। लेण्याद्रीपासून 1 किलोमीटर अलीकडे खूप छान असं हे हॉटेल आहे आणि इथे मुक्काम करायला अगदी योग्य अशी जागा आहे। रूममध्ये गेलो आणि आराम केला थोडासा, कारण आज लेण्याद्रीला आम्ही जाऊ शकत नव्हतो, सगळ्या 50 वरच्या आहेत, त्यामुळे म्हटलं मग सकाळीच जावं। तर थोडासा आराम केल्यानंतर थोडं बाहेर पडलो, बाहेरचा परिसर खूप मस्त झालेला आहे। नुकताच थोडा थोडासा पाऊस झालेला आहे आणि पावसाळ्याचं वातावरण पण खूप छान होतं, तर आम्ही तयार होऊन मस्त असं फिरायला आता निघालो आहोत। आमचा दोघं विनींचा सारखा ड्रेस बघून ना त्या हसल्या आम्हाला, तो तसा इन्सिडन्सच होता, कारण ना दोघींनी सारखे सेम ड्रेस नेले होते। दीदीच्या सासूबाई माझ्या विहीनबाई म्हटलं, मग ह्या त्यांच्या मैत्रिणीत ना तुम्ही पण माझ्या विहीनबाई म्हटलं, सगळ्या म्हटलं चला। हे बघा एवढ्या सगळ्या विहिनी सांभाळायच्या आहेत बरं का मला एकटीला, चार चार। खूपशी मोगऱ्याची झाडं मिळाली आणि कळ्या तोडून दिल्या त्या, म्हणजे जिथे आम्ही थांबलो होतो ना त्या तिथल्या मुलीने म्हटल्या की मावशी तुम्हाला हव्यात का, तर त्यांनी भरपूरशा कळ्या दिल्या आम्हाला मोगऱ्याच्या। म्हणत होत्या सिटीत ना 50 रुपयाला मिळतो म्हणे मोगऱ्याचा गजरा, चला तर करूया म्हणे। मग आम्ही तिथून ना हॉटेलचं काउंटर आहे ना तिथे सगळं मिळतं, पापडापासून लोणच्यापासून तर इतर अशा वस्तू पण आहेत मस्त अशा डेकोरेशनच्या, आणि तिथे म्हटलं सुईदोरा नक्कीच मिळणार म्हटलं इथे, तर गेली तर खरंच सुईदोरा मिळाला। मग सुईदोरा घेऊन आली, सुरुवातीला गाठीने केले आणि नंतर मग सुईदोरा घेऊन आले आणि सुईदोराने मग मस्त असे गजरे बनवले। गजरा कसा दिला? 80 रुपयाला एक। 50 का? वरती करा बरं बघू द्या कसा आहे। आणि किती त्याला मेहनत घेतली झाडाचे तोडले हो ना, गुंजाळताईंनी त्यांना ओढलंय आणि ओवायची मेहनत गाठी मारली। तुम्ही दाखव हे बघा हे, अरे वा चला मग। सगळ्यांना भुका लागल्या होत्या, जेवण खूप छान होतं आणि बघा इथे म्हणजे ना बुफे लावलेला आहे आणि आपण ना जेवणाचे थोडे वेगळे पैसे द्यायचे, म्हणजे काही एवढा खूप महाग नव्हतं, पर प्लेट 200 रुपये आणि खूप मस्त असं सगळं जेवण होतं बघू शकता तुम्ही। म्हणजे जर तुम्ही आता आलात ना तर लेण्याद्रीला इथे जेवणाचा प्रश्न तुमचा अगदी आरामात सुटणार आहे। संध्याकाळी जेवण असतं आणि दुपारी असतं, पॅकेज घेत असाल दुपारचा नाश्ता सकाळचा नाश्ता ते पण आहे वाटतं त्यांच्याकडे, आम्ही फक्त संध्याकाळचा जेवणाचंच घेतलं होतं त्यांच्याकडनं। छान आहे छान, म्हणजे खरंच खूपच सुरेख असं जेवण होतं आणि गरमागरम होतं विशेष म्हणजे। अर्धी द्या मला, मला अर्धी बसा बसा। दुपारी महाप्रसाद खाल्ला होता आणि म्हणजे जेवण असं दुपारचं झालं होतं, नंतर काही खाल्लं नाही आणि बिस्किट वगैरे तसं चहा बिस्किट झालेलं होतं, पण आता रात्रीचं जेवण खूप मस्त असं पोटभर जेवण केलं आम्ही सगळ्यांनी, खूपच सुंदर होतं। खूप छान आहे जेवण, बरं झालं मग बघा सगळ्या गप्पा मारायला जमलो बरं का, आम्ही जेवण करून आलो आम्ही घरीच, आम्ही फुलं तोडून आणले आणि त्याचे गजरे बनवलेले आहेत। हे गजरे आहेत जवळजवळ 300 रुपयाचे, कारण
गुंजाताई म्हटल्या होत्या की 50 रुपयाला एकच गजरा मिळाला होता. आता आमची 300 रुपयाचे गजरे आहेत बर का. आज छान गणपतींचं दर्शन झालं. किती गणपतींचं दर्शन झालं आपल्या? 5 गणपतींचं दर्शन झालं. लेण्याद्रीला पण सकाळी जाणार आहे आपण लेण्याद्रीला मुक्कामासाठी. लेण्याद्रीला आलो, जेवण झाले. सगळं छान जमलं होतं. मग खूप गप्पा मारल्या आणि नंतर म्हटलं आता सकाळी लवकर उठायचं आहे, तर त्यामुळे मग इथे मुक्काम केला, आराम केला आणि सकाळी निघालो लेण्याद्रीला जायला. गणपती बाप्पा मोर्या. गणपती बाप्पा 6 वाजेलाच तयार होऊन आम्ही निघालो आणि 6:30 मात्र आम्ही पोचून पण गेलो होतो. आणि दार मात्र म्हणजे ते गेट जे आहे ना वरती चढायचं ते 7 वाजता उघडणार होतं. आम्ही चहा वगैरे काही सकाळी घेतलेला नव्हता. मग इथे आल्यावर ना चहा घेतला आणि मग लगेचच गेट उघडल्यावर चढायला लागलो लेण्याद्री गणपती. थोडा पाऊस येत होता आणि चढायलाही खूप मजा येत होती, त्यामुळे अक्का म्हणत होत्या माझ्याकडनं चढलं जाणार नाही, पण त्या सर्वात जास्त पटपट चढायला लागल्या होत्या. खरंच असे क्षण काढून घ्यायला पाहिजे बरं का. आणि आम्हाला सकाळची आरती पण मिळाली, खरंच खूप छान वाटलं आरती मिळाल्यामुळे बरं का. लेण्या असल्यामुळे ना अंधार आहे आतमध्ये, आणि तरीही मी म्हटलं थोडंसं का होईना दर्शन आपल्या व्हिडिओतून द्यावं. तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे, अगदी बोलायला करते आपल्याशी. तो व्हिडिओ शूट वगैरे इथे करता नाही येत म्हणून जेवढं जमलं तेवढं मी केलेलं आहे. भव्य दिव्य अशा लेण्या आहेत आणि मस्त असं म्हणजे हा परिसरच इतका सुंदर आहे ना की देवाच्या दारी आल्यावर माणूस अगदी देवमग्न होऊन जातं. ती खरी परिस्थिती या लेण्याद्रीत आल्यानंतर लगेचच झाली. म्हणजे सगळ्याच गणपती होतच असते, परंतु इथे जरा जास्तच शांतता वाटत होती. मंगलमूर्ती मोर्या. थोडीशी अशी गर्दी कमी झाली आणि आमचं दर्शन पण छान झालेलं होतं. पाटील दादा पटकन जाऊन हा व्हिडिओ घेऊन आले आहेत आपल्यासाठी. खरंच गिरिजात्मक आपला हा लेण्याद्रीचा बाप्पा खूपच मस्त आहे. नयन मनोहर, डोळ्यांना सुख देणारा, आपल्याशी बोलणारा आणि मस्त असा गुहा लेण्यांमध्ये वसलेला, शांतता देणारा आणि आपल्या मनाला पण उत्साह आणणारा. तर चला इथलं आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे बाप्पाचं आणि आता परतीच्या वाटेला आम्ही निघालो आहोत. नाही खाते बिस्किट नाही खाते. त्याला घ्या ना, त्याला घ्या ना, त्याला घ्या आरून दाखवायला. मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती ओके. नाही घ्या, हे देता नाही का तुम्ही? एक एक द्या. काय करत नाही ते द्या, एक घ्या. थांबा थांबा थांबा, इकडं इकडं. तर आता वरती चढून आल्यानंतर आता आम्ही इथे उभं होतो, तर पाठीमागचं बघा किती मस्त अशी हिरवी शाल म्हणजे अशी पांघरली निसर्गाने. कपडा
जडू नका एका मागे लाईन लांब 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 वागी गणपती बाप्पा मोर्या हात वर करा मंगलमूर्ती मोर्या अशा ठिकाणी आल्यावर माणूस ना वयाचं भान विसरून जात आणि मस्त हसत खेळत आम्ही आलो सगळ्या मोर्या हे पाटील दादा आणि ताई यांच्यामुळेच ही आमची ट्रिप शक्य झाली बर का गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला आता आम्ही निघालेलो आहोत महडच्या दिशेने महडच्या दिशेने निघताना मात्र आता इथे आपल्याला लागलेला आहे माळशेज घाट खूप छान अशा डोंगरदऱ्या आहेत छोटे छोटे असे धबधबे आहेत आणि खोल दरी बघून अगदी भारी वाटतं आणि निसर्ग बघा थोडा जरी पाऊस पडला तर हिरवीगार शाल तो पांघरून घेत असतो पण इकडे डोंगर भाग असल्यामुळे डोंगरदऱ्या असल्यामुळे खूप सारा पाऊस आहे भरपूर पाऊस असल्यामुळे इकडे सर्वीकडे असं हिरवंगार झालेलं आहे जितकं आपल्या शहरात पाऊस पडतो त्याच्या मी तर म्हणते 4 ते 5 पट इकडे पाऊस असेल अगदी मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि ह्या वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही माळशेज घाटामध्ये थोडा वेळ गाडी अशी थांबवलेली आहे गाडी थांबवून आणि घेतलेला आहे सेल्फीचा तर आनंद नाही घेतला ते काही जमत नाही एवढं पण दादांकडनं काही आमच्या ड्रायव्हर दादाकडनं फोटो काढून घेतले काही व्हिडिओ काढून घेतलेत माळशेज घाटामध्ये असलेला हा धबधबा लेण्याद्री नंतर काय येतात ना आता पोहोचलो आहोत वरद विनायकाकडे महडला श्री वरद विनायक क्षेत्र महड मात्र थोडी गर्दी होती कारण आम्ही सकाळच्या वेळी जेवढे दर्शन घेतले ना देवांचे तेवढ्या ठिकाणी काही एवढी गर्दी लागली नाही इथे होती थोडीशी खूप अशी नाही पण तरी आम्हाला अर्धा ते पाऊन तास रांगेत उभं राहावं लागलं म्हणजे खूप नाही देवदर्शन इतकंही सोपं घेऊ नये थोडंफार तरी कष्ट पडायलाच हवेत थोडंसं शूटिंग करून मी बाप्पाचं दर्शन तुम्हाला इथं दिलेलं आहे बघू शकता आणि आता आपण दर्शन घेत आहोत पालीच्या बल्लाळेश्वर पालीला आलो तेव्हा इथे 5 वाजले होते आम्हाला चला तर मग आता आपण बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊया पाली येथे आता आपण आलेलो आहोत हो कटोरली नमस्कार परत येणं झालं मी कॅमेरा थोडासा चालू ठेवून ओझरतं दर्शन आता आपल्याला दिलेलं आहे बघा म्हणजे ना घेतलंय ते कॅमेरा टिपून जेवढं मला शक्य झालं तेवढं संपूर्ण मंदिर बघा किती छान आणि पुरातन आहे आणि वास्तू अगदी सुंदर अशी केलेली आहे मंदिराची मंदिरात आपण जेव्हा देवाचा पाया पडायला जातो तेव्हा थोडंसं विसावा घ्यावा आम्ही थोडंसं बसलो अगदी 5 ते 7-8 मिनटं एवढी गर्दी एवढा किलकिलाट असूनही खूप असं शांत वाटत होतं शेवटी ना देवाचं जिथे वास्तव असेल ना तिथे वेगवेगळ्या लहरी आपल्याला मिळत असतात आणि त्या लहरी उत्साहित करतात आणि मन कसं शांत करून जातात बाहेरूनही मंदिर खूप सुंदर आहे चला अशा पद्धतीने अष्ट प्रकारे आपलं अष्टविनायक यात्रा सफल झालेली आहे सगळ्यांची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती म्हणलं खूप थोड्या मंगलमूर्ती मोर्या
पूर्ण आम्ही अष्टविनायक केलं तोपर्यंत आम्हाला ट्रॅफिक नव्हती लागली, पण ना पुण्याच्या अलीकडे म्हणजे मुळशीपासून जी ट्रॅफिक लागली ना तर आम्हाला जवळजवळ 2 तास घरी यायला लागले. तर आता पोहोचलो आहोत घरी आपल्या पुण्याच्या म्हणजे दीदीच्या बिल्डिंगच्या इथे आहोत खालीच. पण सगळ्यांनी ठरवलं की आपापल्या घरी जायचं आणि गणपती बाप्पाचं घरातल्या दर्शन घ्यायचं, 8वा गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं, पण वेळ जास्त झाल्यामुळे ना घरीच निघालो. मग त्या मुलाला छान झाली हा आमची अष्टविनायक ट्रीप. आता घरी आलो आम्ही आमच्या. हा तर अष्टविनायक ट्रीप आमची खूप छान झालेली आहे आणि ह्या माझ्या सर्व मैत्रिणी बहिणी तर पुन्हा भेटूया. हो शुभरात्री, पुन्हा भेटूया छानच्या ब्लॉगमध्ये. अष्टविनायकचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग बाय.